केंद्र सरकारच्या विरोधात दीपानीत युवा वर्ग रस्त्यावर, हजारो युवकांचा मोर्चामध्ये सहभाग, केंद्र सरकारचा निषेध. केंद्र सरकारने नव्याने जारी केलेल्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आज शनिवारी निप्पाणीत परिसरातील हजारो युवकांनी मोर्चा काढला. येथील धर्मवीर संभाजी चौकामधून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन राष्ट्रपतींच्या नावे देण्यात आले. शुक्रवारी या मोर्चात सहभागी होण्यासाठी परिसरातील युवकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित असलेल्या अनेक युवकांनी मनोगतातून केंद्र सरकारच्या या योजनेचा धिक्कार करून ही योजना रद्द करून उमेदवार भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणे राबवावी अशी मागणी केली. माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निपथ या नव्या योजनेमुळे शेतकरी आणि जनावर अन्याय होत आहे, त्यामुळे देशात आंदोलनाचा भडका उडाला आहे. देशातील युवकांवर तीव्र अन्याय करणारी ही योजना सरकारने तात्काळ मागे घेऊन अन्याय दूर करावा असे सांगितले. पाहिजे ते 4 महिने देणार आणि 3.5 वर्षानंतर त्या युवकांच्या पैकी फक्त 25% लोकांना रोजगार देणार, 75% लोकांना वाऱ्यावर सोडणार. एका माजी सैनिकानं म्हटलं, 4 वर्ष झाल्यानंतर आम्ही काय ऊस तोडायला जायचं का? त्याच्यात ही भर घालण्यासाठी मोदी सरकारनं ही जी योजना केलेली आहे. आधी सैन्य दलामध्ये जवळजवळ 50 लाख सैनिकांना भरती केली पाहिजे. 2 वर्ष प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे. बेळगावला गेले लोक, आज कॅन्सल. नाशिकला गेले, आज कॅन्सल. काश्मीरमधनं लोक नाशिकला आलेले होते आणि त्यांना कॅन्सल म्हणून सांगितलं. 2 वर्ष एकाही ठिकाणी भरती झाली नाही आणि आता जी भरती करायला आहेत ती 4 वर्षाकरता. 4 वर्षानंतर तुम्ही काय करायचं सांगा मला जरा. आणि म्हणून ही योजना ताबडतोब बंद करून निवड प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुरू करावी. याच्या देशात जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. तुमच्या मागं आम्ही खंबीरपणे उभे राहतो. परत निवड प्रक्रिया जी आहे. लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, केंद्र सरकार नव्या योजनेद्वारे युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्वीप्रमाणे सैन्य भरती करून सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली. शेतकरी रस्त्यावरून जवळजवळ 1000 शेतकऱ्यांना बळी घेतल्यानंतर मग केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कायदे रद्द केले. आता जवानांच्या पाठीमागे लागले. जवानांची व्यवस्था आहे ती व्यवस्था विस्कळीतपणा करायचं. काही टायमापुरतं खात्यामध्ये 45,000 6 महिने त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि 3.5 वर्षानंतर 4 महिने ट्रेनिंग द्यायचं आणि 3.5 वर्षानंतर त्यांना काही मोबदला देऊन घरी पाठवायचं. त्याच्यानंतर युवक काय करणार हा युवकांच्या समोर प्रश्न आहे. पूर्वी निवड समिती आहे, परीक्षा दिलेली आहे, तुला मेडिकल एक्झाम झालेलं आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं ही अग्निपथ योजना जी आहे ही अग्निपथ योजना पूर्णपणे रद्द करावी आणि सेनेमध्ये निवड प्रक्रिया जी आहे ते पूर्वीप्रमाणे जशी होती तशी ती निवड प्रक्रिया अंमलात आणावी. मेडिकल एक्झामिनेशन झालेलं आहे, लेखी परीक्षा त्यांनी घ्याव्यात. जी मुलं लेखी परीक्षेसाठी आता तरतूद केलेली आहेत आणि एलिजिबल आहेत अशा मुलांना लेखी परीक्षा देण्यामध्ये मोबा द्यावा. ही स्कीम जी आहे ती पद्धती आहे ती रद्द करू नये केंद्र सरकारनं. नगरसेवक विलास गाडीवडर यांनी केंद्राच्या या योजनेच्या विरोधात देशातील युवक संतापले असून युवकांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं सांगितले. ही योजना लागू करायला यामध्ये सर्वसामान्यांची पिळवणूक करायचा उद्देश त्यांचा समोर डोळ्यासमोर ठेवून काम चालू आहे. 4 वर्षानंतर 25% लोकांना कायम करणे म्हणजे सावकारांच्या मुलांना किंवा ज्याने का ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणणारे ज्यांच्या ज्यांच्याकडून खायला मिळतं करायचं आणि शेतकऱ्यांच्या वास्तव्यात भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला जय जवान जय किसान हा नारा दिला गेला त्यावेळेला. आणि एकीकडे शेतकरी आणि एकीकडे जवानावर टिकून हे राहिलेला देश आपला आहे.
लोकशाहीचा देश आहे. आज देशाच्या पंतप्रधानाने राष्ट्रपतींना जेवढा अधिकार आहे तेवढाच या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. सरकार तुम्ही बनवू शकता आणि पाडू शकता ही जी हिंमत तुम्ही आज युवकांनी दाखवलेली आहे ही अतिशय एक चांगली आहे. आपण या ठिकाणी आयोग्य मागणीसाठी आलेलो आहोत तर आम्हाला नोकऱ्या दिल्या पाहिजेत. आर्मीमधलं आता आम्ही 2-3 वर्षामध्ये मुलांना बघालेलो आहे की संपूर्ण पहाटे उठायचं, रनिंगला जायचं, त्याच्यानंतर अभ्यास करायचं, सगळ्या या गोष्टी मुलांनी तयारी केली. माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, साक्षी विश्वनाथ पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून केंद्र सरकारच्या या योजनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी युवकांच्या मागणीचे निवेदन मान्यवरांच्या हस्ते तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, रोहन साळवे, नगरसेवक दीपक सावंत, शौकत मनेर, दत्ता नाईक, अनिल मुल्ला, अवधूत गुरव, निकू पाटील, प्रतीक शहा, रोहन बिवसे, वैभव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.